तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बैठक घेत मुंबईमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिलेत. तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथ्या लाटेचा इशारा दिलाय आणि त्यातच आता पावसाळ्यात इतर आजारांचा धोकाही अधिक असतो, त्यातच कोरोनाबाधितांचा शोध तातडीनं लावावा यासाठी प्रतिदिन 30 ते 40 हजार चाचण्या करण्याचे आदेश चहल यांनी दिलेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बाधित रुग्णांचं प्रमाण हे 8% पोहोचलंय आणि त्यामुळे आता मुंबई पालिकेनं आपली कंबर कसली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. थेट आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, गुड मॉर्निंग. मात्र मुंबईकरांसाठी आता आजपासूनच नाही, खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका सातत्याने सांगते कोरोना संख्येत वाढ होते, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. काय सविस्तर अपडेट? मिनाली, नक्कीच. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये 4 महानगर आहेत, आणखी त्यात सगळ्यात जास्त फ्लोटिंग क्राऊड असलेलं शहर जर कोणतं असेल तर मुंबई. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12,47,00,000 आणि मुंबईची लोकसंख्या आहे 3,49,00,000. म्हणजे महाराष्ट्राच्या 25% जास्त लोकसंख्या ही मुंबई शहराची, आणखी जवळपास 1 कोटी लोकांचा फ्लोटिंग ट्रॅफिक या ठिकाणी असतो. आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग जो आहे तो अनेक विघातक गोष्टींसाठी सुद्धा होऊ शकतो, कोरोनाचा प्रसराव होण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. आणि याचमुळे मुंबई महापालिकेनं जी तातडीनं बैठक घेतली, कानपूर आयआयटीनं ज्या पद्धतीनं इशारा दिला होता की जुलै 2022 पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, आणि याचमुळे बीएमसीच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय खास मुंबईकरांसाठी घेण्यात आले. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये मास्कची सक्ती नाही पण मास्क वापरा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा केलंय, तेही सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे. कारण कोविड रिस्ट्रिक्शन आता 8,000 आसपास जवळपास, म्हणजे की आता जवळपास 4 कोटी ज्या शहराची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जर का 8,000 जोच्या अँटीजेन टेस्ट होत असतील आणि त्या माध्यमातून जवळपास 700 ते 800 आता 1,000 पर्यंत जर का रुग्णसंख्या वाढत असेल तर अधिकाधिक आपल्याला जे बाधित रुग्ण आहे ज्यांच्यामध्ये सिम्प्टमॅटिक आहे ते शोधण्यासाठी म्हणून जवळपास 40,000 पर्यंत अँटीजेन टेस्ट या उद्यापासून सुरू होणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून सगळे जम्बो रुग्णालय जे आहेत त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कोरोना नियंत्रक मंडळाचे डॉक्टर संजय ओक यासह बीएमसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जी बैठक घेतली, या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनंच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक या मुंबई शहरात येत असतात, आणखी इथून पुन्हा आपल्या गावी जात असतात. म्हणजे कोरोना प्रादुर्भाव होण्यासाठी मुंबई हे मोठं केंद्र होऊ नये या प्रकारची बंधनं प्रत्येक नागरिकांना सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला कडक नियमावलीमध्ये जर जायचं नसेल तर नागरिकांनी स्वतःहून मास्कचा वापर करणं सुरू करायचं आहे, त्याचबरोबर गरज नसेल तर गर्दीत जाणं टाळायचं आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे.